सुस्वागतम मुलांनो आजच्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इंग्रजीचा भाग मुलांनो स्पर्धेच्या या युगात तुम्हाला टिकून राहायचं असेल तर इंग्रजीवर तुम्हाला प्रभुत्व मिळवायलाच हवं चला तर मग आपण इंग्लिशचा भाग पाहू चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर एटीन कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स हे तर फार सोपं रे ऑर्डिनल नंबर म्हणजे काय क्रमवाचक संख्या हे तुम्ही म्हणतात ना शाळेमध्ये ए मी पहिला आलो मी दुसरा आलो ए मी तिसरा आलो असं म्हणतात ना त्यालाच म्हणतात क्रमवाचक संख्या आणि कार्डिनल नंबर म्हणजेच काय संख्यावाचक चला तर आता आपण याच्यावर सॅम्पल क्वेश्चन्स पाहूया फार आहे बरं का मुलांनो काय आहे क्वेश्चन नंबर वन चूज द ऑर्डिनल नंबर फ्रॉम द गिवन ऑप्शन चूज म्हणजे निवडणे मरा हे मराठीचे अर्थ वाचायचे नाहीत कोणीच सगळ्यांनी हे लक्षात ठेवा नियम लक्षात आला ना सगळ्यांना आणि एक वेळेस हा व्हिडिओ पाहायच्या अगोदर अठरावं प्रकरण तुम्ही स्वतः पूर्ण एकदा सोडवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हा व्हिडिओ पहा सोडवला नाही एकदा मग चला मग आता बघा क्वेश्चन नंबर वन चूज म्हणजे निवडणे द ऑर्डिनल नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या फ्रॉम द गिवन ऑप्शन दिलेल्या पर्यायातून क्रमवाचक संख्या निवडायची मग आता क्रमवाचक संख्या म्हणजे तुम्हाला माहीत सांगितलं ना ताच परीक्षेत क्रमांक येतो तो, तो क्रमवाचक मग आता फोर ए माझा परीक्षेत फोर नंबर आला असं कोणी म्हणाल का नाही 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 चार नंबर नाही म्हणत माझा परीक्षेत नाईन्टीन नंबर आला एकोणीस आला नाही माझा परीक्षेत एट थ माझा परीक्षेत आठवा अरे असं म्हणतात म्हणजे हे काय झालं क्रमवाचक संख्या समजलं म्हणून ह्याचं उत्तर काय पर्याय नंबर तीन चला पुढचा प्रश्न हा पण सोपा आहे बरं का मुलांडू बघा बरं पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर टू काय सांगितलंय विच ऑफ द गिवन कार्डिनल नंबर्स इज इन करेक्ट आता कार्डिनल नंबर हे चुकीचं आहे मग कोणता चुकीचा आहे बघा विच ऑफ द गिवन म्हणजे पैकी खालील पैकी कार्डि कार्डिनल नंबर्स इज इनकरेक्ट चुकीचा आहे मग कोणता चुकीचा आहे फोर्टी एफ ओ आर 9, है, 90 है यान यान टी वाय करेक्ट आहे हे तर फोर्टी असंच लिहितात सिक्स्टी अरे हे पण असंच लिहितात नाईन हे पण बरोबर आहे नाइन टी हे चुकलं कळालं एन आय एन ई टी वाय पाहिजे होतं त्यांनी एन आय एन टी वाय दिलं चुकलं म्हणून प्रश्न दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर एक चला पुढचा प्रश्न अरे हेतर सोप हे तर लय सोपं आहे रे लय सोपे सोपे प्रश्न आहेत बरं का रे मुलांना काय दिले बघा क्वेश्चन नंबर थ्री चूज द करेक्ट ऑप्शन फॉर नंबर ऑफ ड्रॉप्स नंबर ऑफ ड्रॉप्स इन द पिक्चर इन द पिक्चर म्हणजे काय हो या चित्रामध्ये नंबर ऑफ ड्रॉप्स म्हणजे काय थेंबांची संख्या आणि काय म्हणलंय चूज द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा मग आता स ह्या थेंबाची संख्या किती थेंब किती आहेत मोजा बरं पहिलं सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे सेव्हन्टीन म्हणजे पर्याय नंबर एक किती सोपं आहे चला पुढचा प्रश्न काय सांगितले पुढच्या प्रश्नामध्ये बघा क्वेश्चन नंबर फोर सलेक्ट द ऑप्शन दॅट इज नॉट ॲन ऑर्डिनल नंबर आता ऑर्डिनल नंबर नसलेली संख्या कोणती आहे हे सांगायचं आहे बघा बरं फार सोपं आहे काय म्हणले सलेक्ट द ऑप्शन पर्याय असा निवडा दॅट इज नॉट ॲन ऑर्डिनल नंबर क्रमवाचक संख्या नसलेलं मग आता कोणता आहे क्रमवाचक संख्या नसलेलं बघा बरं थर्ड म्हणजे काय तिसरा अरे हे तर तिसरा परीक्षेत माझा तिसरा आला म्हणजे हे क्रमवाचक आहे थर्टी 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 म्हणजे काय तीस माझा परीक्षेत तीस नंबर तीस नाही चुकलं 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 म्हणून हे ऑर्डिनल नंबर नाही आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर दोन आता बघा फिफ्थ फिफ्थ म्हणजे काय पाचवा माझा परीक्षेत पाचवा आला हे पण होतं आहे पुन्हा ट्वेंटी फस्ट माझा परीक्षेत एकवीसाववा आला फर्स्ट अरे हे सगळे ऑर्डिनल नंबर आहेत फक्त हे दुसरा नाही आहे म्हणून ह्याचं उत्तर काय पर्याय नंबर दोन चला पुढचं पहा खूप सोपे सोपे प्रश्न आहेत काय आता पुढचा पाचवा प्रश्न पहा बरं क्वेश्चन नंबर फाईव्ह सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर नेम ऑफ थ्री सिक्स फाईव काय म्हणले बघा सलेक्ट द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा कशासाठी पर्याय निवडायचं फॉर द नंबर म्हणजे संख्येसाठी कोणती संख्या नेम ऑफ थ्री सिक्स फाईव्ह म्हणजे थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्हसाठी पर्याय निवडायचा अरे मित्र बोलत बोलत उत्तरच वाचलं म्हणून याचं उत्तर काय पर्याय नंबर दोन थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव कळालं जर म्हणलात तुम्ही थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह म्हटलं तर चुकलं हंड्रेडच्या पुढं अँड लिहावं लागतंय म्हणून ह्याचं उत्तर काय थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह हे त्याचं करेक्ट उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया